नाभिक महामंडळाच्या नूतन कार्यकारिणीच्या निवडीसाठी राज्यस्तरीय मध्यवर्ती सभा कोल्हापुरात आयोजित करण्यात आली होती. मावळते प्रदेशाध्यक्ष दत्ताजी अनारसे सभेच्या अध्यक्षस्थानी होते. या सभेत बोलताना अनारसे यांनी राज्यभरातील नाभिक समाज नाभिक महामंडळाच्या माध्यमातून आता एकवटला असून या महामंडळाच्या माध्यमातून समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी सर्व समाज बांधवांनी एकसंध राहावं असं आवाहन केलं. अनारसे यांनी महामंडळाच्या नूतन प्रदेशाध्यक्षपदी कोल्हापूरचे सयाजी झुंजार यांची निवड करण्यात येत असल्याचं जाहीर केलं. सयाजी झुंजार यांची महामंडळाच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड जाहीर होताच उपस्थितांनी झुंजार यांचं अभिनंदन केलं. यावेळी प्रदेश कार्याध्यक्षपदी श्याम आसकरकर, प्रदेश सरचिटणीसपदी घनश्याम वाघ, प्रदेश कोषाध्यक्षपदी रामदास पवार, प्रदेश सहचिटणीसपदी मारुती टिपुगडे, प्रदेश संघटन प्रमुखपदी विकास मदने तर प्रदेश उपाध्यक्षपदी चौघांची, विभागीय अध्यक्षपदी 5 जणांची, उत्तर विभागीय कार्याध्यक्ष आणि प्रसिद्धी प्रमुखपदी प्रत्येकी एका व्यक्तीची निवड जाहीर करण्यात आली. प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर बोलताना सयाजी झुंजार यांनी समाजानं विश्वासानं दिलेली महामंडळाच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडू असा विश्वास व्यक्त केला. यावेळी नाभिक समाज महामंडळाचे आजी माजी पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते.